आपले गोव्याचे अध्यक्ष सरन शेख कानावडेजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांचा उल्लेख एव्हर स्माइलिंग असा झाला असे जयंतभाई गणेशजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बीजेपीचे पदाधिकारी, सर्व पंच सरपंच प्रमुख नेते, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं तर सालेगाव कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे याच्याशी माझं एक वेगळं नातं आहे. जसा उल्लेख या ठिकाणी झाला की 2007 आणि 2012 निवडणुकीत मी या कॉन्स्टिट्युएन्सीत होतो आणि ऑलमोस्ट सगळ्या पंचायतींमध्ये किमान 25-30 घरी तरी मी पर्सनली गेलेलो आहे. त्याच्यामुळे मला एक अफेक्शन वाटतं किंवा ही कॉन्स्टिट्युएन्सीचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्या परिवारातल्या लोकांशी, फॅमिलीतल्या लोकांशी आपण या ठिकाणी वार्तालाप करतोय. निवडणुका आता जवळ यायला लागल्या आहेत. अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या 8-10 दिवसात ऑन एनी गिव्हन टाइम ऑन एनी गिव्हन डे इलेक्शन कमिशन विल अनाउन्स द इलेक्शन डेट्स. आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांना अतिशय जोमाने कामाला लागायचं. खर तर जयेश भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि एक नवीन चैतन्य या सालेगाव कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मला पाहायला मिळत आहे. हे खरं आहे की ज्यावेळेस कोणी नव्याने येतो त्यावेळेस काही लोक आनंदी होतात, काही लोक थोडे दुःखी होतात. दॅट इज पार्ट ऑफ पॉलिटिक्स. पण मला विश्वास आहे की विथ हिज अप्रोच टू रीच आउट ते सर्वांपर्यंत पोचून 15-20% लोक जे आज या प्रवाहातनं थोडे बाजूला झाले आहेत त्यांनाही मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम ते करतील. आणि ही जी एक शक्ती तयार झाली आहे, भारतीय जनता पक्षाची एक आपली शक्ती आहे आणि त्यांच्या येण्यामुळे त्या शक्तीमध्ये जी काही भर पडली आहे, या दोन्ही गोष्टी एकत्रित येऊन एक चांगली शक्ती आपण इथे तयार करू आणि अतिशय चांगल्या मताने ही निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू. आणि आज एक प्रकारे त्याची तयारीच या मीटिंगच्या निमित्ताने आपण सगळे करतो. या मीटिंगमध्ये यू आर नॉट कॉल्ड द जनरल पब्लिक. जे भारतीय जनता पक्षाचे किंवा यशबाईंसोबत काम करणारे असे जे प्रमुख लोक आहेत अशा लोकांना आपण या ठिकाणी बोलवलं आणि ही जी काही निवडणूक आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टवर, भरोशावर ही निवडणूक पुढे जाणार आहे. देर इज ऑलवेज अ टीम. आपण जेव्हा निवडणुकीचा विचार करतो तेव्हा त्या निवडणुकीमध्ये ही टीम फार महत्वाची असते आणि टीम जर चार्ज असली, ही टीम जर प्रेरित असली, ही टीम जर त्या ठिकाणी उत्साहाने मैदानात उतरली तर आपल्याला निवडणूक जिंकणं हे सोपं जातं. आणि टीमच जर मरगळलेली असली
अनेक वेळा काही लोक असे असतात की त्यांचा मूळ स्वभावच निगेटिव्ह असतो, काही पॉझिटिव्ह बघूच शकत नाही. मग असे लोक चार लोकांमध्ये बसले की काय इलेक्शन आहे, ते नेहमीच येतं, असंच करतात, असंच चाललंय, अशी काहींची सवय असते. पण आत्ता अशा निगेटिव्ह मेंटॅलिटी नाही. वेन यू गो फॉर अ वॉर यू हॅव टू हॅव अ व्हेरी पॉझिटिव्ह मेंटॅलिटी. इलेक्शन इज लाईक अ वॉर, ऑल्दो इलेक्शनमध्ये आपण काही तलवारी घेऊन लढत नाही, बुलेटचा वॉर नाही, बॅलेटचा वॉर आहे. पण एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन जोपर्यंत टीम मैदानात उतरत नाही तोपर्यंत इलेक्शनला तुझं एक टेम्पो आहे, तो टेम्पो बिल्टअप होत नाही. अँड वॉट वी हॅव ऑन अवर साईड इज समथिंग ऑफ विच वी कॅन टेक प्राईड. आपण बघा, आज भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे देशामध्ये काम करते, या देशाचं चित्र बदलवण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. आज इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असो, इंडस्ट्रीचं क्षेत्र असो, इकॉनॉमीचं क्षेत्र असो, रोजगाराचं क्षेत्र असो, या सगळ्या क्षेत्रांमध्ये एक मूलभूत परिवर्तन मोदीजींच्या माध्यमातून आलं. आज कोविडच्या एवढ्या महामारीनंतरही, कोविडच्या पॅन्डेमिकचा जो काही परिणाम आहे हा संपूर्ण जगावर झाला, जगाच्या इकॉनॉमीवर झाला, अर्थव्यवस्थेवर झाला, डिस्पाइट दॅट द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड धिस इयर वुड बी द इकॉनॉमी ऑफ इंडिया. भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी राहणार आहे, कारण द वे वी हॅव फॉट विथ पॅन्डेमिक, ज्या प्रकारे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशामध्ये वॅक्सिन तयार केली, खर तर आपण ही वॅक्सिन तयार करू शकलो नसतो तर आज आपण इथे पोहोचू शकलो नसतो. कारण सगळ्या वॅक्सिन जर इम्पोर्ट कराव्या लागल्या असत्या, टू इम्पोर्ट वॅक्सिन फॉर 135 crore पीपल वुड हॅव बीन इम्पॉसिबल टास्क. कारण ज्या देशांनी वॅक्सिन्स तयार केल्या होत्या त्या देशांनी हे सांगितलं असतं की अलाव अस टू फिनिश आवर वॅक्सिनेशन, आमचं वॅक्सिनेशन संपल्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ. आणि आजही अमेरिकेचं वॅक्सिनेशन इज अराउंड 60-65%, युरोपचं वॅक्सिनेशन 70%, म्हणजे दे स्टील कुड नॉट फिनिश इट. आणि अशातच आपण आपलं वॅक्सिनेशन सुरू केलं. मोदीजींनी आपल्या देशातल्या वॅक्सिन्स करता शास्त्रज्ञांची, इनोव्हेटर्सशी सगळ्यांची चर्चा केली, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्यांना रिसोर्सेस उपलब्ध करून दिले. विदाउट रिसोर्सेस वी कुड नॉट हॅव डेव्हलप दीज वॅक्सिन्स. ते रिसोर्सेस उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे आम्ही वॅक्सिन तयार केली आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मोफत वॅक्सिन देण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी झाला. तुम्हाला आठवत असेल जेव्हा वॅक्सिन आपण तयार केलं त्यावेळेस राहुल गांधी असं म्हणाले होते, मोदी वॅक्सिन आम्ही घेणार नाही. अखिलेश यादव म्हणाले होते, बीजेपी वॅक्सिन आम्ही घेणार नाही. नंतर अखिलेश यादवनी देखील लाईनीत लावूनच ते वॅक्सिन घेतलं. पण एक काँग्रेसचे लोक असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सगळे म्हणायचे की इट्स अ बीजेपी वॅक्सिन, विल नॉट टेक इट. अल्टिमेटली एव्हरीबडी, प्रत्येकाला ते घ्यावं लागलं आणि आता 140 crore जास्त वॅक्सिनेशन आपलं झालं आहे अँड वी आर लिडिंग इन द वर्ल्ड. आणि त्यामुळे आता जगात जी तिसरी वेव आली आहे, काही प्रमाणात आपल्याकडेही आली आहे, पण तिसरी वेव आल्यानंतर फॅटॅलिटी जी आहे ती ड्रॅस्टिकली रिड्यूस झालेली आपल्याला पाहायला मिळते बिकॉज ऑफ वॅक्सिनेशन. आपल्या इथे प्रत्येकाला किमान एक जॅब तरी मिळाला आहे आणि दुसरा अनेकांनी घेतलेला आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही नेतृत्व आहे की त्या काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता असताना देशामध्ये 3% ऑक्सिजन हे मेडिकल युजचं होतं, ते आज सगळीकडे म्हणजे इन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन 1200 ठिकाणी मोठे ऑक्सिजन प्लांट्स आणि 4,000 ते 5,000 ठिकाणी छोटे ऑक्सिजन प्लांट्स हे तयार करून, आणि हे ऑक्सिजन प्लांट्सही आपल्याकडे तयार होत नव्हते, हे आपल्याला इम्पोर्ट करावे लागायचे. एक कंपनी होती भारतामध्ये जी ऑक्सिजन प्लांट तयार करायची, आपल्या DRDO ने त्यातलं संशोधन केलं आणि प्रायव्हेट सेक्टरला सोबत घेऊन आज हे सगळे ऑक्सिजन प्लांट्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया आणि आपल्या इथे तयार झालेले प्लांट्स आता सगळीकडे लागू शकले. क्रायसिसमध्ये कशा प्रकारची लीडरशिप दिली पाहिजे हे मोदीजींनी दाखवलं, आणि म्हणून एक असा नेता आपल्याला लाभला आहे. मगाशी रमेशजीने सांगितलं की पूर्वी काय स्थिती होती, वेन यू यूज टू गो अब्रॉड भारतीयांना कुठलंही महत्व नव्हतं. टुडे इंडियन पासपोर्ट कॅरीज अ वेट. कुठल्याही देशात जा, इफ यू हॅव अ इंडियन पासपोर्ट तर लोक तुमच्याकडे आदराने पाहतात. आणि मोदीजींना खरं म्हणजे सगळ्यात मोठी पावती जर कोणी दिली असेल तर आता जी एन्व्हायरमेंटल समिट झाली होती त्या समिटमध्ये मोदीजींचं वर्णन करताना UKचे प्राईम मिनिस्टर बोरिस जॉन्सन म्हणाले, देर इज ओनली वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड अँड वन अँड ओनली वन नरेंद्र मोदी. अशा प्रकारे मोदीजींचं वर्णन हे त्यांनी या ठिकाणी केलेलं आपण बघितलं. अशा या नेत्याच्या माध्यमातून आज गोव्याचाही आपण विचार केला, द अमाऊंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर विच इज क्रिएटेड इन गोवा इन लास्ट फ्यू इयर्स स्पेशली आफ्टर मोदीजी टूक ओव्हर, हे गोव्याच्या इतिहासात यापूर्वी कधी झालं नव्हतं. इतका पैसा इन्फ्रास्ट्रक्चर करता गोव्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींनी जो दिला, आमचे नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात जी कामं या ठिकाणी चाललेली आहेत, गोव्याचं एक चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. आपले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जबाबदारी सांभाळल्यानंतर चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं, आणि विशेषतः सरकारला लोकांपर्यंत नेण्याचं काम, लोकांनी सरकारपुढे येण्याच्या ऐवजी आपण गव्हर्नमेंट ही जनतेत कशी घेऊन जाऊ शकतो, आत्मनिर्भर गोव्याचा जो काही एक संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यातनं सरकार आपल्या दारी प्रत्येक पंचायतमध्ये सरकार घेऊन जायची अशा प्रकारचा जो उपक्रम केला, त्यांनी एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि लोकांची कामं वेगाने झाली. आणि म्हणून हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे, तर आपण अशा पक्षाकरता काम करतो की ज्या पक्षाला डेव्हलपमेंट हा एकमेव अजेंडा आहे, देयर इज नो डिस्क्रिमिनेशन. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि आता त्याला सबका प्रयास अशा प्रकारचा नारा आपले नेते मोदीजींनी या ठिकाणी दिलाय. आणि आपल्या अध्यक्षांनी मगाशी सांगितलं की जे सगळे बाहेरून आलेले पक्ष आहेत हे पक्ष आपलं राज्यच नीट सांभाळू शकत नाहीत आणि ते गोवा सांभाळण्याच्या गोष्टी करतात. आणि उद्या उदाहरणादाखल गोव्यात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे तर अरविंद केजरीवाल काय दिल्ली गव्हर्नमेंटकडनं पैसे देऊ शकतात का? जुवारीचा ब्रिज बांधण्याकरता अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली गव्हर्नमेंटकडनं पैसे दिले असं ऐकायला मिळेल का? नाही मिळू शकत, कारण अरविंद केजरीवालांच्या दिल्लीतही ब्रिज बांधण्याचा असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे देत, अरविंद केजरीवाल देत नाही.
दॅट इज अ हाफ गव्हर्नमेंट. त्यांच्याकडे फक्त त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य आणि वीज पुरवठा आहे, पाणी पुरवठा, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. एव्हरीथिंग एल्स इज टेकन केअर ऑफ बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सगळे फंड सेंट्रल गव्हर्नमेंट देते. किंवा आपण ममता बॅनर्जींच्या बंगालचा विचार केला तर आताच अध्यक्षांनी सांगितलं, म्हणजे कलकत्ता किंवा बंगाल वन्स अपॉन अ टाइम वॉज फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. मुंबई नव्हतं ते होतं, पण पहिल्यांदा कम्युनिस्टांनी आणि नंतर ममता दीदींनी सगळे उद्योग हाकलून लावले. दॅट इज नो मोर अ फायनान्शियल कॅपिटल. आता बेरोजगारीच्या दरात नंबर एक ते मोठ्या राज्यांमध्ये, गरिबीच्या दरात सगळ्यात मोठते आहे, आणि असे सगळे लोक येऊन इथे गोव्यामध्ये आम्हाला शहाणपण शिकवत आहेत, 10 गोष्टी सांगतायत, अँड दे स्टील फील की ते या ठिकाणी जिंकू शकतात. काँग्रेसबद्दल तर मी याकरता बोलत नाही की पार्टी दिसतच नाही, हळूहळू संपते आहे, नामशेष होते आहे. एक पक्ष कुठला संपत नसतो, पण ज्या प्रकारे डाऊनफॉल आहे, हा डाऊनफॉल या पार्टीला संकुचित करतोय. जी देशातली सगळ्यात मोठी पार्टी होती, गोव्यात देखील अनेक वर्ष ज्या पार्टीने राज्य केलं, नोबडी इज रेडी टू स्टे इन द पार्टी. नोबडी, नॉट जस्ट इन गोवा बट इन द एंटायर इंडिया. जे प्रमुख नेते आहेत, चांगले नेते आहेत, ते सगळे सोडून चालले आहेत. मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी हाच एक विकल्प आहे, अल्टरनेट आहे, आणि हा विचार घेऊन आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या घरी जायचं. जसं अध्यक्षांनी सांगितलं की 1 तारखेपासून होम टू होम कनेक्ट आपण करतो, बट इट शुड नॉट बी जस्ट होम टू होम कनेक्ट, इट शुड बी हार्ट टू हार्ट कनेक्ट. लोकांच्या घरी गेल्यानंतर दिलेलं पत्रक घ्या आणि निघालं असं नाही. इट्स नॉट अ स्टॅटिक ऍक्टिव्हिटी. इमोशन असलं पाहिजे. यू नीड टू टॉक टू देम. लोकांशी कनेक्ट कधी होतो? ज्यावेळी आपण लोकांशी बोलतो की आमचं पत्रक आहे, 10 वर्षात या 4 गोष्टी आम्ही केल्या आहेत, तुम्हाला अजून काही वाटत असेल सांगा, काही राहिलं असेल तर आम्ही नंतर करू, अशा प्रकारची चर्चा ज्यावेळेस होते त्यावेळेस वोट कन्वर्ट होतो. नाही तर सगळ्या घरांमध्ये जाऊन, आणि अनेक वेळा आपण समजा पंचायत पोल असेल तर प्रत्येक उमेदवार सगळ्यांच्या घरी जातो, पण निवडून एकच येतो ना, त्यामुळे नुसतं घरी जाऊन मतं मिळत नाही. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी संवाद झाला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्या मनातलं काढून घेतलं पाहिजे. अनेक वेळा लोकांची अपेक्षा एवढीच असते की कोणीतरी आम्हाशी बोललं पाहिजे, बिकॉज लोक पॉलिटिकल पार्टीला पाहत असतात, पॉलिटिकल वर्कर्सला पाहत असतात, आणि त्यांना जर असं वाटलं की आपण त्यांना टेकन फॉर ग्रांटेड घेतलं तर दे डोंट लाईक इट. कोणालाच हे आवडत नाही. कोणीतरी आमच्याकडे आलाय, आमच्याशी संवाद केलाय, आम्हाला 2 गोष्टी सांगितल्यात, आमच्या 2 गोष्टी ऐकून घेतल्या आहेत, असं ज्यावेळेस ते पाहतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की यांच्यामध्ये ह्युमिलिटी आहे, हंबल आहेत, सत्ता यांच्या डोक्यात गेलेली नाही. आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये लोक आपल्याला वोट करतात. दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पब्लिक मेमरी इज ऑलवेज व्हेरी शॉर्ट. तुम्ही 2 वर्षापूर्वी काय केलं कोणाच्या लक्षात राहत नाही, रिसेंट गोष्टी फक्त लोकांच्या लक्षात राहतात. त्यामुळे लोकांना आठवण करून द्यावी लागते की तुम्ही काय काम केलंय, काय इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलाय, काय तुम्ही चांगले डिसिजन घेतलेत. एव्हरी सिंगल डिसिजन टेकन बाय द गव्हर्नमेंट तुम्हाला लोकांना त्याची आठवण करून द्यावी लागेल, तर लोकांना ती आठवेल. तुम्ही आपला स्वतःचा विचार करा. 2 महिन्यापूर्वी मीडियामध्ये ज्या गोष्टी येत होत्या त्या आज आपल्याला आठवत नाही, कारण पब्लिक मेमरी जी असते ती व्हेरी शॉर्ट असते. म्हणून या सगळ्या चांगल्या गोष्टी वारंवार लोकांपर्यंत पोहोचून लोकांना त्या गोष्टी हॅमर कराव्या लागतात. खरं म्हणजे मी नेहमी सांगतो की अल्टिमेटली हार्ट टू हार्ट कनेक्ट म्हणजे काय. तर आता आपले जे उमेदवार आहेत ते फार चांगलं स्माईल करतात, पण मी सगळ्या उमेदवारांना नेहमी सांगतो की व्हॉट इज अ टेस्ट, की समोरचा माणूस तुम्हाला मत देईल, त्याची फार सिम्पल टेस्ट आहे. त्याच्या डोळ्यात डोळे घाला
आणि स्माईल करा. इफ ही स्माइल्स बॅक ही विल वोट यू, इफ ही डझंट मग विचार करा की काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला जाऊन भेटा आणि त्याच्याशी दोन गप्पा मारा, काय चुकलंय ते समजून घ्या आणि त्यातनं पुढे तुम्ही मार्गक्रमण करा. मला असं वाटतं की आज आपण सगळ्यांनी हा निर्णय केला पाहिजे की 1 तारखेपासूनच जे आमचं होम टू होम कनेक्ट आहे ते हार्ट टू हार्ट कनेक्ट करून आम्ही हे मतं गॅदर करू, लोकांशी संवाद करू, अडचणी असतील तर त्या सोडू, आवश्यकता पडली असं वाटलं की एखादा पार्ट, एखादी कम्युनिटी, एखादा मोहल्ला तिथे काही नाराजी आहे, यू कॅन कॉल संबडी, वरिष्ठ नेत्याला बोलवता येईल, ते येऊन त्यांच्याही चर्चा करतील. शेवटी आपण एक डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत, 4 गोष्टी होतात तर 2 गोष्टी राहून जातात, राहून गेलेल्या गोष्टी करण्याची आमची मानसिकता आहे हे देखील सांगावं लागतं. ते सांगितलं तर लोक ऍश्युअर होतात, लोकांचा विश्वास आपल्यावर जास्त आहे आणि ते लोक आपल्याला वोट करतात. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आजच्या बैठकीनंतर आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीनं कामाला लावावं. जे लोक अजून कामात नाही आहेत तेही येत्या काळात कामात आपल्याला दिसतील, काही 2-4% लोक जे नाराज असतील तेही आपल्या या मुख्यधारेमध्ये दिसतील. कारण शेवटी पॉलिटिकल कार्यकर्ता कसा असतो, जसं यूथ असतो की नाही, जर लग्नाचा बरातीचा बँडबाजा वाचायला लागला, आजार लागला तर यूथ नाचतोच, तो नाचल्याशिवाय राहू शकत नाही. असा पॉलिटिकल माणूस असतो, इलेक्शन आलं की तो घरी बसू शकत नाही. त्यामुळे जे घरी बसल्यात त्यांनाही आपण बाहेर काढू, ते सगळे आपल्यासोबत येतील, सगळे कामाला लागतील. आणि एक मजबूत अशा प्रकारचा विजय हा या सालेगाव कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपण निश्चितपणे प्राप्त करू. त्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, जयेशला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो, संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे बोलू शकतो.